परराज्यातून शिक्षणासाठी साताऱ्यात आलेल्या युवक युवतीचं गेल्या 2 वर्ष प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधात काही वादविवाद झाल्याच्या कारणावरून प्रियकराने आपल्या प्रियसीवरच अनेक आरोप केले. मात्र तिचे कोणत्या तरी इतर व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध आहे असा आरोप करत तिला मारहाण करून रात घरातील दुसऱ्या मजल्यावरून ढकलून देऊन तिचा जीव घेतला आहे. सदरची घटना कराड तालुक्यात घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कराड पोलिसांनी तत्काळ या घटनेची नोंद घेऊन संबंधित आरोपीला अटक केली आहे. याबद्दलचा अधिक तपास कराड पोलीस करत असल्याची माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी यावेळी बोलताना दिली आहे. नमस्कार. 30 तारखेला कराडमध्ये एक घटना घडलेली आहे. याच्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी ज्यांची आधी 2-3 वर्षापासून एकमेकांची ओळख होती, एकमेकांचे चांगले संबंध होते, असे हे दोघं मुलगा आणि मुलगी हे परराज्यातले आहे. ते आपल्याकडे शिक्षणासाठी आलेले होते. शिक्षण घेत असताना यांच्या दोघांमध्ये संबंधांमध्ये काही वाद निर्माण झाले. हा जो मुलगा आहे ते जे वाद आहे त्या वादांचा राग त्याच्या मनात होता आणि ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली. त्या भांडणं सुरू असताना यांच्यामध्ये वाद एवढा चिघडला की शेवटी त्या मुलांनी त्या मुलीला जिथे ते राहत होते त्या ठिकाणी वरून त्यांनी त्याला ढकलून दिला आणि ती पडल्यामुळे नंतर तिचा उपचार घेत असताना तिची मृत्यू झालेला आहे. याच्यामध्ये आम्ही 168/24 या CR खाली आम्ही 302 प्रमाणे जुना जो आहे त्याच्याप्रमाणे आणि नवीन 103 BNS प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये त्या मुलीवर जे सगळे जे इन्व्हेस्टिगेशनचे जे काम आहे ते आता सध्या आमचे सुरू आहे. त्याचबरोबर घटनास्थळी सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही पुरावा गोळा करतो आहे. तो जो आरोपी आहे तो आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे. त्याला किरकोळ जखम आहे. त्यांच्या अनुषंगाने त्या सध्या आम्ही उपचार करून घेतो आहे आणि आरोपीला लवकरात लवकर न्यायालयाच्या समोर हजर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे, जेणेकरून ह्या गुन्ह्यामध्ये आणखीन आम्हाला तपास गोळा करता येईल आणि एक भक्कम अशी केस आम्हाला न्यायालयाच्या समोर हजर करता येईल. हे कोणत्या विद्या म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये? सगळे डिटेल्स आता या क्षणी सांगणं इन्व्हेस्टिगेशनसाठी कदाचित बरोबर होणार नाही, परंतु आम्ही सगळ्या प्रकारचे अँगल आणि सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही तपास करतो.